नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीचा सामाजिक विज्ञान या विषयातील पाठ क्रमांक 13 कडे आज आपण वळूया। पाठाचे नाव आहे भारत आणि भारताचे स्थान, भूस्तरीय रचना आणि भूपृष्ठ, विभाग 1। या पाठाशी लगत पार्श्वभूमी मी गेल्या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर मांडली होती। थोडं तुम्हाला आठवत असेल कदाचित। त्यात मी तुम्हाला पृथ्वीवर आढळणारी काल्पनिक जाळी, त्यात मानवाने अभ्यासासाठी अनुकूलता येईल यासाठी पृथ्वीवर आपण एक काल्पनिक उभ्या आणि आडव्या रेषांची संरचना केलेली होती। त्या उभ्या आणि आडव्या काल्पनिक रेषांना आपण विशिष्ट नावाने संबोधतो। उदाहरणार्थ पृथ्वीचा मध्यातून आडवे पसरलेले पूर्ण वर्तुळ म्हणजे विषुववृत्त। या विषुववृत्ताला आपण कोणत्या कोणत्या नावाने ओळखतो? तर पहिलं नाव आहे विषुववृत्त, नंतर शून्य अक्षवृत्त, त्यानंतर बृहतवृत्त किंवा सर्वात मोठं वर्तुळ किंवा पृथ्वीच्या पोटावर आलेलं बिग सर्कल जे आडवं पसरलेलं आहे। त्यानंतर एक संकल्पना मी तुमच्यासोबत शेअर केली होती, ती अक्षवृत्ताची। मी आधी जे बृहतवृत्त म्हटली किंवा विषुववृत्त म्हटली, त्या विषुववृत्ताला समांतर उत्तरेकडे लहान होत जाणाऱ्या आडव्या पसरलेल्या काल्पनिक पूर्ण वर्तुळांना आपण अक्षवृत्त असं म्हणतो। म्हणजे आडवी पसरलेली आहेत, पूर्ण वर्तुळं आहेत, लहान होत जातात उत्तरेकडे, आणि तसेच विषुववृत्ताचा दक्षिणेकडे देखील ही पूर्ण वर्तुळे लहान लहान होत जातात अनुक्रमे। त्या आडव्या पसरलेल्या काल्पनिक रेषांना अथवा विषुववृत्ताच्या समांतर आडव्या पसरणाऱ्या काल्पनिक वर्तुळांना आपण अक्षवृत्त म्हणून संबोधतो। त्याच पद्धतीने रेखावृत्त म्हणजे काय? तर रेखावृत्त म्हणजे मूळ रेखावृत्त, म्हणजे शून्य रेखावृत्ताच्या पूर्वेकडे आणि शून्य रेखेच्या किंवा रेषेच्या पश्चिमेकडे अनुक्रमे वाढत जाणाऱ्या अर्धवर्तुळाकार रेषांना आपण रेखावृत्त असं म्हणतो। या सगळ्या गोष्टींची कारणमीमांसा केल्यानंतर व्हिडिओच्या अंती मी तुम्हाला म्हटली होती की आपण पाठ क्रमांक 13 पुढील विस्तृत माहिती मिळवूया, आणि त्याप्रमाणे मी आज तुमच्यासमोर हाच मुद्दा घेऊन येते। त्यात पहिली गोष्ट तर ही आहे की आपण पृथ्वीच्या गोलावर राहतो, आणि या पृथ्वी गोलावर राहत असताना आपला भारत देश पृथ्वीच्या वरच्या पटलावर आलेला आहे। भारतात आपण लोकशाही शासनतंत्राने जगतो। या लोकशाही शासनतंत्राच्या बाबतीत एक मजेशीर गोष्ट ही आहे की सर्वच देश लोकशाही शासनतंत्रावर जगत नाहीत। काही जण समाजवादी अर्थतंत्रावर जगतात, काही देश लोकशाही अर्थतंत्रावर जगतात, आणि लोकशाहीत पण दोन भाग पडतात। पाहायला गेलं तर एक संसदीय लोकशाही जी आपल्याला भारतात दिसते, आणि दुसरी येते अध्यक्षीय लोकशाही। जी अध्यक्षीय लोकशाही आहे त्यात अध्यक्ष निवडून आलेला असतो किंवा वंश परंपरेने आलेला असतो, आणि त्या पद्धतीने लोकांचं राज्य चालतं। असा अब्राहम लिंकनने पण लोकशाहीची एक व्याख्या केलेली आहे, ती म्हणजे लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांद्वारा चालवलेली राज्यपद्धती, आणि भारतात आपण ती तंतोतंत स्वीकारलेली आहे। भारत हा एक मोठा लोकशाही असलेला देश आहे, म्हणून आपलं एक आगळं वेगळं स्थान जगाच्या पाठीवर आपण निर्माण केलेलं आहे। आता भारत म्हटलं तर कुठल्याही एक जाती धर्माची, कुठल्याही एका वंशाची मक्तेदारी नाही आहे। भारतात आपण प्राचीन काळापासून विदेशातून आलेल्या प्रजातींचं स्वागत पण केलं आहे, स्थानिक संस्कृतीला पण टिकवून ठेवलेलं आहे, आणि विदेशातून आलेल्या इंग्रजांशिवायच्या सर्वच प्रजाती भारताच्या संस्कृतीत दूध आणि साखरेसारख्या रुजून गेलेल्या आहेत। त्यात आपण कुठल्याही एका धर्माचा बडेजावपणा केलेला नाही, कुठल्याही जातीला आपण हीन मानत नाही, कुठल्याही जाती किंवा धर्माचा आपण कधीच तिरस्कार केलेला नाही। याउलट सर्व धर्मसमभाव आपण स्वीकारलेला पाहायला मिळतो, आणि त्यामुळे अशा सुंदर संस्कृतीत आपल्याला जगायला मिळतो हे देखील आपलं एक अहोभाग्य समजावं। सर्व धर्म, प्रजा
आणि समन्वयवादी समभाव असलेली आपली आगळी वेगळी छटा विश्वाच्या राजवंशावर पाहायला मिळते. यालाच म्हणतात संस्कृतीचे समन्वय अथवा संगम तीर्थ. पाहायचं असेल तर ते कुठे? भारतातच पाहायला मिळतं. आजपर्यंत असं नाही की भारतात नेहमीच आपल्याला अनुकूलता मिळाली आणि म्हणून मग आपण एवढी प्रगती साधली आहे, तसं मुळीच नाही. आलेच संकटं भरपूर आली आहेत भारतावर. त्यात काही संकटं ही मानवनिर्मित होती आणि काही निसर्गाने तयार केलेली होती. नैसर्गिक संकटांना तर बालमित्रांनो आपल्याला दैवाची साथ असली आणि विज्ञानाची साथ असली तरच त्या संकटातून आपण बाहेर पडतो. आणि मानवनिर्मित संकट अशी असतात की मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे जगातील मानवजात जेव्हा संकटात येते त्याला आपण मानवनिर्मित संकट असं म्हणतो. आणि ह्या संकटांमधून देखील दोघंही प्रकारच्या संकटातून भारताने आजपर्यंत स्वतःला सोडवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे, फिनिक्स जसा राखेतून त्याचं घरटं बनवतो, तसं भारताने महत् प्रयत्नांनी स्वतःची विकासगाथा अविरत चालू ठेवलेली आहे. त्या व्यतिरिक्त भारतीय संस्कृतीला निर्माण करण्यात आणि तिच्या विकासात भौगोलिक परिस्थितीने देखील नेहमीच स्वतःची भूमिका बजावलेली पाहायला मिळते. साधी आणि सरळ गोष्ट आहे, भारताचं स्थान आशिया खंडात येतं. आशिया खंडात भारत दक्षिण टोकाला येतो, पण भारताच्या उत्तरेकडे आपल्याला हिमालय पर्वत पाहायला मिळतं. ज्यावेळी विद्यार्थी मित्रांनो आशिया खंडात बर्फाची वादळं चालतात ना, त्यावेळी आपल्या भारताचं संरक्षण हाच हिमालय निधड्या छातीने करतो आणि ती बर्फाची वादळं मात्र भारतात पसरू देत नाही, कारण एक उभी भिंत निसर्गाने तयार केलेली आहे. आणि अशा अनेक नैसर्गिक वैशिष्ट्यांनी भारत परिपूर्ण असल्यामुळे भारताच्या विकासात निसर्गाने देखील आपला अमोल वाटा निभवलेला पाहायला मिळतो. नैसर्गिक दृष्टीने आपण भारत जर बघितला ना तर पृथ्वीच्या संपूर्ण पापुद्र्यावर भारताचं स्थान विषुववृत्त जे आहे मध्ये शून्य विषुववृत्ताच्या वरच्या बाजूला आहे. म्हणजे शून्य विषुववृत्त एक्झॅक्ट काय करतं मी आधी तुम्हाला शिकवलं होतं की शून्य विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन भाग पडतात, एक उत्तर भाग आणि दुसरा दक्षिण भाग. यांना अख्ख्या गोलाचा अर्धा भाग म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध या दोन संकल्पना आपल्याला इथं पाहायला मिळतात. उत्तर गोलार्ध म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेकडे पृथ्वीचा आलेला अर्धा गोल, म्हणजे अर्ध गोलार्ध त्याला आपण म्हणतो उत्तर गोलार्ध. आणि दक्षिणेकडे आलेला शून्याच्या किंवा विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे आलेला अर्धगोल त्याला आपण दक्षिण गोलार्ध असं म्हणतो. आणि आपण पुस्तकातल्या 99 नंबरच्या पान क्रमांकावर जेव्हा बघतो तर भारत बघा तुम्हाला आकृतीमध्ये शून्याच्या वर पाहायला मिळतो. असा पांढरा शुभ्र भारत आपल्याला त्या आकृतीत पाहायला मिळतो आणि तो भारत आपल्याला उत्तर गोलार्धात त्याचं स्थान पाहायला मिळतं. आणि विद्यार्थी मित्रांनो ह्याच आकृतीत तुम्हाला बघा एकदम सेंटर पॉईंटला शून्य रेखावृत्त पाहायला मिळतं. उभ्या रेषा बघा, शून्य रेखावृत्त काय आपल्याला हायलाइट करतं आहे, 20 पासून ते 180 पर्यंतचा विस्तार हायलाइट करतो आहे पूर्वेला, आणि 20 पासून ते 180 डिग्रीपर्यंत हायलाइट करतो आहे पश्चिमेला. म्हणजे तुमचा उजवा हात पूर्वेकडे आणि तुमचा डावा हात पश्चिमेकडे. तरी बघा आपल्याला शून्याच्या पूर्वेकडे भारत पसरलेला पाहायला मिळतो आणि शून्य रेखाचा पूर्वेकडे तर शून्य विषुववृत्त म्हणजे आडवं पसरलेलं शून्य त्याचा उत्तरेकडे. म्हणजे आपल्याला ही जी माहिती दिलेली आहे की नैसर्गिक दृष्टीने भारत उत्तर गोलार्धात आलेला आहे, तर एक प्रकारे तो एक अपूर्णतेचा भाग राहिलेला आहे. आपण रिअल फॅक्टमध्ये एक्झॅक्टली पाहायला गेलं तर शून्य रेखावृत्ताच्या पूर्वेकडे आणि शून्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे म्हणजे पूर्वोत्तर गोलार्धात किंवा उत्तर पूर्व गोलार्धात म्हणजे पृथ्वीच्या ईशान्य भागात आपल्याला या भारताचं स्थान पाहायला मिळतं. आणि आशिया खंडाचा वरती बघा तुम्हाला एशिया नाव दिसतं आणि त्याच्या खाली भारत आहे. तुम्ही जर एशियामध्ये उभे राहिले तर तुम्हाला भारत कोणत्या दिशेला दिसेल? तुमच्या पायाकडे. पायाकडे म्हणजे कोणती दिशा येईल? दक्षिणेकडे. तुम्ही जर आशिया खंडात उभे राहिले तर तुम्हाला भारत दक्षिणेकडे पाहायला मिळतो.
आणि हिंद महासागरामध्ये जर तुमची नौका असली तर तुम्हाला भारत तुमच्या डोक्याकडे पाहायला मिळतो, म्हणजे उत्तरेकडे पाहायला मिळतो. तर तुम्ही ज्या स्थानावर उभे राहतात त्या स्थानावरून तुम्हाला अनेक देशांच्या दिशा या वेगवेगळ्या पाहायला मिळतात. मात्र आशिया खंडाच्या दक्षिणेला तुम्हाला भारताचं स्थान पाहायला मिळतं. आपण हे स्थान नक्की कशावरून करतो की भारताच्या अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तारावरून. आणि हा विस्तार जर बघितला भूमिभागाचा विस्तार तर तो किती येतो 8° आणि 4 मिनिटं. चारच्या वरती एक कॉमासारखं चिन्ह दिसतं तर ते आपल्याला काय निर्देशित करतं, मिनिटं. म्हणजे भारताचा मुख्य विस्तार जो आहे तो 8° आणि 4 मिनिटं तर 37° 6 मिनिटं एवढा विस्तार आपल्याला भारताचा पाहायला मिळतो. उत्तर अक्षवृत्त म्हणजे उत्तरेकडील पसरलेल्या अक्षवृत्तांमध्ये, म्हणजे विषुववृत्तापासून तुम्ही जसं जसं वरती चालत जाल तर तुम्हाला 8 अक्षवृत्त आडवे पसरलेल्या रेषा, 8 अक्षवृत्त आणि अजून 4 मिनिटं तुम्ही चाललेत तर तिथून भारताची स्टार्टिंग किंवा सुरुवात होते. आणि तसंच सरळ उत्तरेकडे चालत गेलेत तर तुम्हाला 37° आणि 6 मिनिटांवर भारताची सीमारेषा संपते. आता हा आपण आडवा विस्तार पाहिला. आता आपल्याला उभा विस्तार बघायचा आहे. त्याला म्हणतात रेखावृत्तीय विस्तार. म्हणजे रेखावृत्तांचं वाचन कसं केलं जातं, तर भारताचा विस्तार 68° 7 मिनिटं असा विस्तार झालेला आहे. 68° 7 मिनिटांपासून जो भारत सुरू होतो तर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताकडे वळावं लागेल किंवा पूर्वेकडे वाचन करत जाताना 97° 25 मिनिटं या रेखावृत्तांमध्ये आपल्याला आपला भारताचं स्थान पाहायला मिळतं. बघा या पाठात सुरुवातीला दिलंय भारत स्थान. जर का तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला की भारताचे स्थान स्पष्ट करा तर त्यात तुम्हाला काय लिहावं लागेल, मुद्दा क्रमांक 1, भारताचे स्थान विश्वात आशिया खंडाच्या दक्षिणेला आलेलं आहे. भारताचा विस्तार उत्तर पूर्व गोलार्धात पाहायला मिळतो. मुद्दा क्रमांक 3, भारताचा विस्तार अक्षवृत्तीय विस्तार वाचन येतं 8° 4 मिनिटं ते 37° 6 मिनिटं उत्तर अक्षवृत्तांमध्ये भारत वसलेला आहे. तर रेखावृत्तीय विस्तारात 68° 7 मिनिटं तर 97° 25 मिनिटं एवढा भारताचं स्थान आपल्याला पाहायला मिळतं. हे झालं स्थान. आता भारताच्या मध्यभागातून म्हणजे सेंटरमधून कर्कवृत्त पसार होतो. हा मुद्दा पण मी गेल्या व्हिडिओत तुम्हाला क्लिअर केलेला होता. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जातं. म्हणजे जर का तुम्ही भारताचं उत्तर टोक आणि दक्षिण टोक नकाशाचं एकमेकांना जुळवलं आणि त्याचा तुम्ही सेंटर काढला किंवा एक घडी तुम्ही केली तर तुम्हाला सेंटर पॉईंट जो मिळतोय तो कर्कवृत्ताचा मिळतो. आणि हे कर्कवृत्त जे आहे ते अक्षवृत्तांमध्ये वाचन केलं जातं. 23° 30 मिनिटांवर तुम्हाला कर्कवृत्त आलेलं पाहायला मिळतं. इथं भारतामध्ये आपल्याला विशाल मैदानं आणि हिमालयाचा पर्वत श्रेणी पण पाहायला मिळतात. आणि याचा उल्लेख मी आधी पण केला आहे की पर्वतांनी पर्वतराजींनी असं एकदम भरपूर असलेला आपला भारत आणि त्या पर्वतश्रेणींमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की या पर्वतश्रेणी आपल्याला पावसापासून संरक्षण किंवा पावसाळी वारे येणं किंवा त्यांचं आगमन निगमन या गोष्टी हे निर्धारित करतात या सर्वच पर्वतश्रेणी. आणि हिमालय देखील पावसावर अफेक्ट करतो. बंगालच्या उपसागराकडून ज्या पण पावसाळी वारे तयार होतात जे पण ते हिमालयावर आदळून 2 शाखांमध्ये आपल्याला विभाजित झालेलं पाहायला मिळतं. त्या व्यतिरिक्त विशाल मैदान आपल्याला हिमालयाचा पायथ्याशी तयार झालेलं दिसतं. आणि ते का तयार झालंय, कारण की गंगा नदीमुळे ते मैदान तयार झालेलं आहे. गंगा नदीमुळे का, कारण की हिमालयाचा उगम सुरुवातीपासूनच त्याचं अस्तित्व निर्माण झालं. त्याआधीपासूनच खूप जुनी अशी गंगा माता आहे, आपण तिला लोकमाता म्हणतो. आणि या गंगेने उभ्या करवतीप्रमाणे हिमालयाला सतत दिवसरात्र कापलेलं आहे. आणि तो जो निक्षेप तयार झालेला आहे वर्षातून 2 पूर येतो त्यामुळे भरपूर असा गाळा जो तयार झालेला आहे. एक विस्तृत मैदान आपल्याला कर्कवृत्ताला समांतर पसरलेलं पाहायला मिळतं, ज्यामुळे भारताचे आपल्याला कर्कवृत्तामुळे 2 विभाग पडलेले दिसतात बरोबरीचे. कर्कवृत्तामुळे भारताचे 2 विभाग पडतात, एक उत्तर भारत आणि दुसरा दक्षिण भारत. पृथ्वीचे 2 विभाग कोण करतं,
विषुववृत्त करतं. आणि भारताचे दोन विभाग कोण करतं? कर्कवृत्त करतं. विषुववृत्त किती डिग्रीवर आलेलं आहे? शून्यावर आलेलं आहे. आणि कर्कवृत्त किती डिग्रीवर आलं आहे? 23:30 अक्षवृत्तांवर कर्कवृत्त आलेलं आहे. कर्कवृत्ताचा विस्तार कसा आहे? कर्कवृत्ताचा विस्तार दक्षिणेकडे आपल्याला सॉरी दक्षिणेकडे नाही म्हणता येणार, कर्कवृत्ताचा विस्तार आपल्याला पूर्व ते पश्चिम हा पाहायला मिळतो, आडवा विस्तार पाहायला मिळतो. भारताच्या दक्षिण बाजूला कर्कवृत्तामुळे जो प्रदेश आलेला आहे कर्कवृत्ताच्या खालच्या बाजूला, त्याला एक त्रिकोणी आकार पाहायला मिळतो. हा त्रिकोणी आकार म्हणजे काय? तर ते द्वीपकल्प पाहायला मिळतं, त्याला पठार म्हणतो आपण. भारताचं दक्षिणेकडे अरुंद होत जाणारं पठार, त्याला द्वीपकल्पीय पठार आपण असं म्हणतो. त्यामध्ये पूर्व तसंच पश्चिमच्या मैदानांचा, अरुंद मैदानांमध्ये समावेश होतो. जसं मी उत्तरेकडचं तुम्हाला मैदान सांगितलं तर ते मोठं मैदान येतं, मात्र दक्षिणेकडे पूर्व किनारपट्टीवर उत्तर सिरकार व दक्षिणेकडच्या खालच्या भागाला कोरोमंडळ तट म्हणून ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही पाहिलं की भारताचं स्थान, आकार आणि विस्तार कशा पद्धतीने स्पष्ट केला जातो यावर आधारित तुम्हाला एक प्रश्न देण्यात येत आहे की भारताचे स्थान, आकार व विस्तार स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 2, भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आढळतो? प्रश्न क्रमांक 3, भारताचे स्थान आशिया खंडात कुठे आहे? इयत्ता 9 या प्रश्नांची उत्तरं तुम्ही ग्रुपवर लिहून पाठवायची राहतील. धन्यवाद.